नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडतं चॅनेल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की पोलीस भरती मैदानी चाचणीविषयी तर बघा मित्रांनो पाहू शकता नवीन चार जिल्ह्यातील मैदानी चाचणीची चा तारीख जाहीर झाली आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो एका जिल्ह्याच्या मैदानी चाचणीत मोठा बदल करण्यात आलेला आहे त्यासंदर्भात सुद्धा महत्त्वाची माहिती असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नेखी बघा संपूर्ण माहिती तुम्हाला क्लिअरली कळून जाईल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्यावर क्लिक करा बाजूला बेलायकन येते तिलासुद्धा प्रेस करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील आणि कुठल्याही पद्धतीचे महत्त्वाचे अपडेट्स तुमच्याकडनं मिसणार नाही आहे तर बघा मित्रांनो पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत चार जिल्ह्यांसंदर्भाची महत्त्वाची माहिती असणार आहे परंतु त्या अगोदर एक महत्त्व सूचना बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती क्लिअरली कळून जाईल तर बघा मित्रांनो महत्व सूचना अशा पद्धतीची तुम्हाला स्क्रीनवर एक नंबर पाहायला मिळतो बघा एक्क्याण्णव छप्पन्न सत्त्यात्तर अठ्ठ्याण्णव आठ हा क्रमांक तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये दररोज नवीन यानामानं सेव्ह करायचं आहे व्हॉट्सअपवर अशा पद्धतीचा हाय मेसेज पाठवायचे तुम्हाला लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घेतलं जाणार आहे त्यावर तुम्हाला पोलीस भरती जिल्हा परिषद भरती तलाठी भरती वणीबाग भरती म्हणजेच मित्रांनो महाराष्ट्रातील ज्या काही सेवेच्या भरती प्रक्रिया राबवल्या जात असतात त्या भरती प्रक्रियेसंदर्भात येणार ज्या काही अपडेट्स आहेत त्या तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केल्या जातात त्यासोबतच मित्रांनो महाराष्ट्रातील किंबहुना संपूर्ण देशभरातील ज्या ज्या नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होत असतात त्याची सुद्धा माहिती तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर फ्रीमध्ये प्रोवाईड केली जात असते जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही एक्ण छप्पन्न सत्तर अठ्याण्णव जो आठ हा क्रमांक तुमच्या मोबाईलमध्ये दररोज नवीन नामानं सेव्ह करा व्हॉट्सअप हा मेसेज पाठवा तुम्हाला लगेचच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घेतला जाणार आहे किंवा मग हा व्हिडिओ ते थांबावा लगेच या नंबरचा स्क्रीनशॉट काढा व्हॉट्सअप हा मेसेज पाठवा तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घेतलं जाणार आहे आता आपण एकत्रित्या चार जिल्ह्यांच्या मैदानी चाचणीची तारीख पाहणार आहोत त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्याच्या मैदानी चाचणी तारखेत बदल झाला आहे त्याची सुद्धा माहिती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो सर्वात अगोदर मित्रांनो आपण सोलापूर जिल्ह्याची माहिती पाहणार आहोत तर पाहू शकता बघा सोलापूर ग्रामीणच्या अगोदर सुद्धा मी तुम्हाला माहिती दिली होती परंतु ऑफिशियल परिपत्रकामार्फत तुम्हाला माहिती देतोय बघा पाहू शकता आपण असे याद्वारे कळवण्यात येते की पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण येथे दिनांक दोन जानेवारी दोन हजार सोलापूर ग्रामीण आस्थापनेवर चोपन्न पदांची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे सदर भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात येणार असून सदर प्रक्रिया घेण्याकरिता मैदानावर खेळाडू पोलीस अंमलदारांची आवश्यकता आहे त्यासंदर्भाची मित्रांनो बघा दोन जानेवारीपासून सोलापूर नागपूर ग्रामीणची जी काही मैदानी चाचणी आहे ती सुरू होणार आहे त्यानंतर बघा अजून या ठिकाणी महत्त्वाची माहिती तर बघा मित्रांनो त्यानंतर पाहू शकता बघा पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण यासाठी जर आपण पाहिलं तर बघा जी काही मैदानी चाचणीचा दिनांक आहे तर तीन जानेवारी दोन हजार तेवीसपासून ठाणे ग्रामीणची जी काही मैदानी चाचणी आहे ती सुरू होणार आहे अजून एका जिल्ह्याची आपण या ठिकाणी पाहूया त्यानंतर बघा मित्रांनो पुढील जिल्हा आहे नवी मुंबई तर बघा नवीन मुंबईची जी काही मैदानी चाचणीची तारीख आहे ती आपण या ठिकाणी पाहू शकता बघा मित्रांनो मैदानी चाचणीची तारीख तर पाहू शकता पोलीस आयुक्त नवी मुंबई या घटकाच्या स्थापनेवरील एकतीस बारा दोन हजार एकवीस पर्यंतची पोलीस शिपाई संवर्गाची दोनशे चार पदे भरण्यासाठी सहा अकरा दोन हजार बावीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि पंधरा डिसेंबरपर्यंत त्यामध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठीचा सा मुदत होता आवेदन अर्ज प्राप्त झालेल्या उमेद उमेदवारांची शैक्षणिक कागदपत्रे पडताळणी आणि शारीरिक मोजमाव मैदानी चाचणी दिनांक दोन जानेवारी दोन हजार तेवीस ते तेरा जानेवारी दोन हजार तेवीस या कालावधीत घेण्यात येणार आहे उमेदवारांना प्रवेशपत्र महाआईटी विभागाकडून प्राप्त होणार आहे तर बघा प्रवेशपत्रसुद्धा तुम्हाला लवकरच जे काय आहे ते प्राप्त होणार आहेत पाहू शकता मित्रांनो आज आहे जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा एकोणतीस डिसेंबर आज आहे आणि पाहू शकता दोन जानेवारीपासून तुमची मैदानी चाचणी सुरू होणार आहे लवकरच तुमचे प्रवेशपत्र उपलब्ध होणार आहे आता तुम्हाला प्रवेशपत्र मिळालेले आहेत का जर तुमचे प्रवेशपत्र आले असेल तर कमेंट बॉक्समध्ये येस लिहून पाठवा आले नसतील तर कमेंट बॉक्समध्ये नो लिहून पाठवायचं आहे त्यानंतर बघा पुढील जिल्ह्याची माहिती पाहूया त्यानंतर बघा मित्रांनो अतिशय महत्त्वाचा जिल्हा आणि तो म्हणजे असं मित्रांनो बघा बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेची माहिती आपण या ठिकाणी पाहतो तर बघा पाहू शकता जर आपण ह्या ठिकाणी पाहिले पोलीस शिपाई व पोलीस चालक भरती दोन हजार एकवीस प्रक्रियेबाबतचे वेळापत्रक या ठिकाणी आलेले आहेत ब्रहन मुंबईचं आहे तर पाहू शकता मुंबई पोलीस दोन हजार एकवीस भरती प्रक्रियेअंतर्गत पोलीस शिपाई व पोलीस चालक पदाकरता सात लाख तीन हजार दोनशे चौवेचाळीस इतके आवेदन प्राप्त झालेले आहेत तर पाहू शकता सात लाख अर्ज जे आहेत ते बृहन्मुंबईसाठी आलेले आहेत यानंतर पुढे पाहू शकता बघा मैदानी चाचणी कधीपासून सुरू होणार आहे तर त्या संदर्भाची माहिती बघ पोलीस आयुक्त ब्रहन मुंबई आस्थापनेकडील उपलब्ध असलेल्या मैदानांपैकी नायगाव व मरोड येथील मैदानावर पोलीस भरती प्रक्रियेत प्रथम पोलीस शिपाई चालक पदांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीची प्रक्रिया राबवण्याचे कामकाज दिनांक जानेवारी दोन हजार पासून सुरू करण्याचे नियोजित आहे तर बघा तेवीस जानेवारीपासून नियोजित आहे त्यानंतर पुढे पाहू शकता पोलीस भरती दोन हजार एकवीस प्रक्रियेमध्ये पोलीस शिपाई चालक यांची शारीरिक मोजमाप मैदानी चाचणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एकाच दहा या प्रमाणात यादी तयार करून वाहन कौशल्य चाचणी सुरू झाल्यानंतर पोलीस शिपाई पदाची शारीरिक मोजमाप मैदानी चाचणी घेण्याचे प्रस्तावित आहे त्यानंतर पाहू शकता या आस्थापनेस पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक पदांकरिता एकूण सात लाख तीन हजार दोनशे चौरेचाळीस दोनशे चौऱ्याऐंशी अर्ज जे ते प्राप्त झाले असल्याने पोलीस भरती प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून इतर पोलीस आस्थापनांची महानगरपालिका व इतर शासकीय निमशासकीय कार्यालयाकडील उपलब्ध असलेली मैदानी जागा भाडे तत्वावर मिळवण्याकरिता कार्यवाही सुरू आहे आणि लवकरच तुमची जी काही प्रक्रिया आहे ती सुरू होणार आहे पाहू शकता तेवीस जानेवारीपासून बृहन्मुंबई महानगरपालिकेची जी काही भरती प्रक्रिया आहे ती सुरू होणार आहे त्यानंतर या ठिकाणी जर आपण पाहिलं पा। तर बघा वेळापत्रक आपल्याला पाहायला मिळते बघा मुंबई पोलीस शिपाईचालकसाठी दिनांक सोळा जानेवारी दोन हजार तेवीसपासून सुरू होणाऱ्या पंधरावडाकरता या कार्यालयाच्या भरती प्रक्रियेबाबतचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे तर त्यानंतर पुढे बघा सोळा जानेवारीपासून या ठिकाणी वेळापत्रक देण्यात आलेलं आहे परंतु त्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा उमेदवारांना किती बोलवण्यात आले आहे त्याची माहिती आपल्याला पाहायला मिळत नाही त्यानंतर पुढे बघा तेवीस जानेवारीपासून वेळापत्रकामध्ये आपल्याला किती उमेदवार बोलवले जाणार आहेत त्याची माहितीसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्यामुळे आपण पाहू शकता तेवीस जानेवारीपासून तुमची जी काही मैदानी चाचणी ती सुरू होणार आहे आणि आणि संपूर्ण माहिती मी तुम्हाला या ठिकाणी बृहन्मुंबईच्या मुंबईच्या बाबतीत दिलेली आहे अजून एक महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळापत्रकामध्ये बदल झाला आहे त्याची सुद्धा माहिती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो पो यामध्ये पाहू शकता ठाणे शहरची जी काही वेळापत्रकाची तारीख आहे त्यामध्ये बदल झालेला आहे पाहू शकता ठाणे शहरच्या अठ्ठावीस जा फेब्रुवारी सॉरी अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी आलेले परिपत्रक आहेत यामध्ये पाहू शकता बघा मित्रांनो काही तांत्रिक कारणास्तव या ठिकाणी तुमची जी काही तीन जानेवारी रोजी होणारी भरती परीक्षा सॉरी मैदानी चाचणी होणे होती ती या ठिकाणी पुढे ढकलण्यात आली आहे पाहू शकता बघा पहिल्या टप्प्यातील दिनांक तीन जानेवारी दोन हजार तेवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार तेवीसपर्यंतचे वेळापत्रक संदर्भ क्रमांक तीन अन्वय महाटी व आपल्या कार्यालयात सादर करण्यात आलेले आहे पोलीस आयुक्त महेंद्र विरार यांनी पोलीस भरती दोन हजार एकवीसची प्रक्रिया राबवण्याकरता मेसर्स ई सॉफ्ट कन्सल्टिंग लिमिटेड तेलंगणा ही कंपनी अधिग्रहित केलेली आहे सदरची कंपनी सॉफ्टवेअर व अनुषंगिक यंत्रणा ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात देखील राबवण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे तथापि यामध्ये जर आपण पाहिलं तर त्या कंपनीकडे सध्या सद्यस्थितीत पुरेसे मनुष्यबळ व यंत्रणा ना उपलब्ध नाही आणि त्यामुळे ठाणे त्या त्या शहर कार्यालयाकडील पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीस दिनांक तीन जानेवारी दोन हजार तेवीस एवजी नऊ जानेवारी दोन हजार तेवीस या तारखेपासून सुरू करीत आहोत त्याबाबतची सुधारित वेळापत्रक खालीलप्रमाणे सादर करीत आहोत तर बघा जी तीन जानेवारीपासून सुरू होणारी तुमची मैदानीच असते होती ठाणे शहरसाठी ती नऊ जानेवारीपासून सुरू होणार आहे आणि सुधारित वेळापत्रक तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत आहे तर अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आला असेल व्हिडिओला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा हॉल तिकीट आला असेल तर लिहा नाही आलं असेल तर नो लिहून पाठवायचे आपण पुन्हा एकदा भेटणार पुढच्या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीची एक महत्वाची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद